अमित शहांनी महाराष्ट्रात येणं, औरंगाबादला येणं, त्यानंतर त्यांनी मराठा आंदोलनाची चिंता करू नका असं भाष्य करणं आणि त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी नेमकं आजच उपोषण सोडण्याचा मुहूर्त शोधणं, या ज्या गोष्टी झाल्यात घडतायत आणि अमित शहा यांच्या दौऱ्यातून नेमका अर्थ काय घ्यायचा। जय जिजाऊ, जय शिवराय। मित्रांनो, काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं नागपुरामध्ये आगमन झालं आणि मराठा आंदोलनाविषयी त्यांनी जे मत मांडलं ते असे म्हटले की मराठा आंदोलनाची चिंता करू नका, ते सरकार आणि फडणवीस हे बघतील। आता या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? याचाच अर्थ केंद्राला मराठा आरक्षणाविषयी आपुलकी नाही, प्रेम नाही आणि मराठा आंदोलनाविषयी धनगरांच्या आंदोलनाविषयी घेणं देणं नाही, हे या शब्दातून स्पष्ट होतं। बरं, हा झाला एक मुद्दा। दुसऱ्या दिवशी म्हणजे आज जे दोन महत्त्वाची आंदोलनं महाराष्ट्रामध्ये चालू होती ती म्हणजे पंढरपुरातील धनगरांचं आरक्षण, ज्यांना एसटीमधून आरक्षण हवं आहे, आणि दुसरं म्हणजे आंतरवली सराटी येथे सुरू असलेलं मनोज जरांगे यांचं आंदोलन, ज्या मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण हवं आहे। आतापर्यंत जी आंदोलनं झाली त्या आंदोलनाची सांगता समारोप कुठल्या तरी मंत्र्याच्या सरकारच्या प्रतिनिधीच्या मध्यस्थीनं झाली, त्यांच्या शब्दानं आश्वासनानं झाली, परंतु यावेळेस दोन्ही आंदोलनाची सांगता कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या मध्यस्थीनं झाली नाही, हे विशेष। आणि दुसरी गोष्ट की आज अमित शहा औरंगाबाद दौऱ्यावर आहेत, त्याबरोबर आज सकाळी पंढरपूर येथील धनगर बांधवांनी उपोषण सोडल्याचं जाहीर केलं। आमरण उपोषण करत होतो, सरकार देतो म्हणलं, 7 दिवसाची मुदत दिली होती, 8 दिवस झाले दिलं नाही सरकारचं कुठलंही। आमची अजून टीम तिथं चर्चा चालू आहे, कायदेशीर बाबीवर काम चालू आहे, सरकार काय देईल आम्हाला माहिती नाही। पण आज आम्ही समाज बांधवांच्या आग्रहाखातर आमच्या तब्येतीची काळजी करत आम्ही आमचं उपोषण पंढरपुरातून स्थगित करतोय आणि इथून आम्ही सहीचे सही उपोषण करते, ॲम्ब्युलन्समध्ये बसून संभाजीनगर औरंगाबादच्या दिशेने रवाना होतोय। आणि त्यानंतर लगेच 4 वाजता जरांगे पाटील यांनी उपोषण सोडित असल्याचं जाहीर केलं। तशी माहिती सोशल मीडियातून मिळते। रात्री कलेक्टर साहेब आले होते 2-2.5 वाजता, एसपी साहेब आणि कलेक्टर साहेब, एडीएम साहेब पण होते, डीवायएसपी साहेब पण होते, बरेचसे होते। मला रात्री लय दिसत नव्हतं, डोळे उघडत होते पण कळत नव्हते, मी नाही सांगत राहू यांना माझ्या लय काल सहन होईना म्हणून त्यात तुम्हाला दिसल्या नाही, तर त्याही नाही दिसून दिल्या नसत्या तुम्हाला, कारण तुम्हाला सहन होत नाही म्हणून। ते काल मला सहन म्हणित की अगोदर लगले पोरात पोरात पिला पडला माझ्या सगळ्या आतड्यात, त्यामुळं ते मला राहतच नव्हते। रात्री ते आले होते, मला वाटतं बहुतेक मुंबई कोर्टानं मला काय ते सांगितलं नाही, पण वकील ते सगळे आले होते हे तुम्ही उपचार घ्या असं हायकोर्टानं सांगितलंय आणि मी हायकोर्टाचा सन्मान करतो म्हणून रात्री सलाम घेतलाय। काल माझे मायबाप लोकही ओरडे पडले तारडून अरडून, म्हणूनही मी सलाम घेतलाय। पण मग ते आता इथं पडून रडून घेण्यापेक्षा ते उपोषण नाही केलेलं बरं, मी इथं ते पडून राहून काय उपयोग नाही, तसा माझा समाज खूप त्रासात जातो, मला काय झालं की मग ते तिकडे आंदोलन करणार, रस्त्यावर येणार, पावसात इकडे येणार, गावचे गाव इकडे निघाले। काल मात्र झाल्यापासून महाराष्ट्रात इथं भरायला जागा नाही, चिखलात त्यांचे किती हाल होते कोण सांगत नाही, दुखण्याने सांगत, म्हणून ते सलाइन घेऊ आणि इथं पडून राहून तुमचे हाल करू, हे मला तरी एक मुलगा म्हणू शकतोय का? आता एकूण घडलेल्या घडामोडीवरून, एकूण झालेल्या प्रसंगावरून आणि अमित शहा यांच्या दौऱ्यातून नेमका अर्थ काय घ्यायचा, की नेमक्या काय हालचाली झाले असतील की या घटनेला योगायोग म्हणावा, म्हणजे त्यांनी येणं म्हणजे अमित शहांनी महाराष्ट्रात येणं, औरंगाबादला येणं, त्यानंतर त्यांनी मराठा आंदोलनाची चिंता करू नका असं भाष्य करणं,
आणि त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी नेमकं आजच उपोषण सोडण्याचा मुहूर्त शोधणं या ज्या गोष्टी झाल्यात घडतायत त्या निश्चितच येणाऱ्या निवडणुकामधील मतपरिवर्तनाच्या सत्ता परिवर्तनाच्या दिशेनं संकेत करणाऱ्या ठरतील असं वाटतं. या निमित्तानं एवढंच. धन्यवाद.